नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव टीचर या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण पीएफएमएस प्रणाली विषयीची माहिती जाणून घेत आहोत आणि यापूर्वी आपण पीएफएमएस प्रणालीची संपूर्ण माहिती सांगणारा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ आपल्याला या आय बटणावर क्लिक केल्यावर पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण जर अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सुरुवातीला आपण तो व्हिडिओ बघा, पीएफएमएस प्रणालीची बेसिक माहिती समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण हा दुसरा व्हिडिओ आजचा बघायचा आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएफएमएस प्रणालीमधील काही महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती बघणार आहोत आणि त्याचबरोबर पीएफएमएस प्रणाली अंतर्गत व्यवहार करत असताना आपल्याला कोणकोणत्या टप्प्यांच्या माध्यमातून आपले व्यवहार पूर्ण करायचे आहेत याविषयीची देखील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण हा व्हिडिओ देखील पूर्ण बघायचा आहे आणि सर्व माहिती समजून घ्यायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट केलं असेल, भेट दिली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, समग्र शिक्षा अभियानांतर्गत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं प्राप्त होत असतात आणि आतापासून ही अनुदाने आपल्याला खर्च करत असताना पीएफएमएस पोर्टल किंवा पीएफएमएस प्रणालीच्या माध्यमातून त्याचे संपूर्ण व्यवहार करायचे आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे लॉग इन करणे आणि पासवर्ड जनरेट करणे। तर मित्रांनो, आपल्या प्रत्येक शाळांना आपल्या कार्यालयाकडून एक डिफॉल्ट युझरनेम आणि पासवर्ड मिळणार आहे। त्याच्या माध्यमातून आपण पीएफएमएसच्या जी वेबसाईट आहे, जी आपल्याला इथे खाली दिसत असेल, त्या वेबसाईटवर जाऊन आपण लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला पहिला जो माहिती करायची आहे ती म्हणजे आपल्याला पासवर्ड, नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे, कारण सर्वांना डिफॉल्ट पासवर्ड एक दिला जाणार आहे। त्याच्यानंतर आपण आपला नवीन पासवर्ड तिथे जनरेट करायचा आहे आणि मग नवीन पासवर्ड बनवल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला जो युझरनेम असेल तो युझरनेम आणि नवीन पासवर्डच्या माध्यमातून आपण या पोर्टलवर किंवा या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे। यानंतर मित्रांनो, दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे आपलं अकाउंट रजिस्ट्रेशन करणे। तर मित्रांनो, पीएफएमएस प्रणाली अंतर्गत व्यवहार करत असताना सर्वप्रथम आपल्याला जे आपल्या शाळेचं समग्र शिक्षा अभियानाचं जे अकाउंट आहे ते अकाउंट आपल्याला या प्रणालीवर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे। आता पीएफएमएस प्रणालीवर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या ज्या स्कीम्स आहेत त्या ऑलरेडी रजिस्टर्ड केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपली जी समग्र शिक्षा अभियानाची जी योजना आहे ती MH 394 या नंबरने तिथे सेव्ह केलेली आहे किंवा रजिस्टर्ड केलेली आहे। MH 394 या नावाने ती रजिस्टर केलेली आहे। तर ते आपल्याला स्कीम सर्च करून त्याच्यामध्ये आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे जे समग्र शिक्षा अभियानाचं अकाउंट नंबर आहे तो आपल्याला रजिस्ट्रेशन तिथे सुरुवातीला करून घ्यावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतरच मग आपण या पीएफएमएस प्रणालीचा वापर करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पीएफएमएस प्रणालीशी संबंधित पुढील जो टप्पा आहे तो म्हणजे एजन्सी युझर क्रिएट करणे। आता एजन्सी युझर म्हणजे काय? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आता आपल्याला शाळा स्तरावर पीएफएमएस प्रणालीचा वापर करत असताना शाळा ही एक एजन्सी असणार आहे, किंवा केंद्र स्तरावर असेल तर केंद्र शाळा ही एक एजन्सी असणार आहे, किंवा तालुका स्तरावर जर बघितलं तर समूह साधन केंद्र ही एक एजन्सी असणार आहे। तर त्यांचे युझर आपल्याला इथे क्रिएट करून घ्यावे लागणार आहेत। आता या युझर क्रिएट करत असताना दोन भाग याच्यामध्ये आहेत, ते म्हणजे पहिला भाग आहे तो म्हणजे मेकर, ज्याला आपण एजन्सी डाटा ऑपरेटर असं म्हणतो, आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे चेकर, ज्याला आपण एजन्सी डाटा अप्रूव्हर असं म्हणतो। आता मेकर किंवा एजन्सी डाटा ऑपरेटर म्हणजे कोण? तर जे अनुदान आहे ते अनुदान खर्च करून त्याचे जे तपशील आहेत ते सर्व तपशील मंजुरीसाठी पाठवणारा जो असतो तो असतो मेकर किंवा एजन्सी डाटा ऑपरेटर असतो, आणि हे सर्व तपशील चेक करून त्या खर्चाला मंजुरी देणारा जो असतो तो असतो चेकर, म्हणजे एजन्सी डाटा अप्रूव्हर। तर आता शाळा स्तरावर मेकर कोण आणि चेकर कोण असणार आहेत? तर मित्रांनो, इथे अगदी म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, तर शाळा स्तरावर मेकर म्हणून आपल्याला शाळेचे मुख्याध्यापक काम करणार आहेत आणि शाळा स्तरावर चेकर म्हणून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहेत ते इथे काम बघणार आहेत। म्हणजेच मेकर म्हणजे शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते संपूर्ण तपशील तयार करतील, अनुदान खर्च करतील आणि ते मंजुरीसाठी पाठवतील, म्हणजे मुख्याध्यापक हे मेकर असतील किंवा एजन्सी डाटा ऑपरेटर असतील, आणि त्या तो डाटा सर्व चेक करून खर्चाला मंजुरी देणारे जे असतील ते म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, जे या प्रणालीवर चेकर म्हणून काम करणार आहेत किंवा एजन्सी डाटा अप्रूव्हर म्हणून काम करणार आहेत। तर मित्रांनो, हे दोन्ही युजर आहेत ते आपल्याला इथे सर्वप्रथम क्रिएट करून घ्यावे लागणार आहेत। दोघांचेही जे लॉग इन डिटेल्स आहेत, पासवर्ड वगैरे सर्व, हे सर्व आपल्याला इथे तयार करून घ्यावे लागणार आहे। यानंतर मित्रांनो, पुढील जो टप्पा आहे तो म्हणजे अकाउंट ॲक्टिवेशन फॉर ई पेमेंट। तर मित्रांनो, आपण जेव्हा पीएफएमएस प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार करत असताना आपलं जे अकाउंट आहे ते ई पेमेंटसाठी ॲक्टिव करून आपल्याला घ्यावं लागणार आहे। त्यासाठी शाळेचं जे लॉग इन डिटेल्स आहे, जे आपण सुरुवातीला आपल्याला युझरनेम आणि आपण नवीन पासवर्ड बनवणार आहोत, त्या लॉग इन डिटेल्समधून आपल्याला हे अकाउंट ॲक्टिवेट करून घ्यावं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्कीम निवडावी लागेल। स्कीम कोणती आहे? तर MH 394 समग्र शिक्षा अभियान ही स्कीम आहे पीएफएमएस प्रणालीवर। त्याच्या अंतर्गत आपण आपलं बँक अकाउंट नंबर टाकून आपल्याला ते ई पेमेंटसाठी ॲक्टिवेट करून घ्यावं लागणार आहे।
आपल्या शाळेचा अकाउंट ई पेमेंटसाठी ॲक्टिवेट केल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे ड्रॉईंग लिमिट्स। तर मित्रांनो, ड्रॉईंग लिमिट याचा अर्थ काय, तर आपल्या शाळेच्या अकाउंटवर कोणत्या प्रकारचं अनुदान जमा झाले आहे का किंवा वितरित झालेलं आहे का याविषयीची तपासणी करणे किंवा ती वेळोवेळी माहिती पडताळून पाहणे, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्या अकाउंटवर कोणत्या प्रकारचं अनुदान जमा झालेलं आहे, किती रक्कम जमा झालेली आहे। तर ते ड्रॉईंग लिमिट्स आहेत ते आपल्याला अधूनमधून शाळेच्या लॉग इनमधून आपल्याला इथे चेक करावे लागणार आहे। समजा एखादं अनुदान आपल्या शाळेच्या अकाउंटवर जमा झालं असेल तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते अनुदान व्यवस्थितरित्या खर्च करायचं आहे आणि खर्च केल्यानंतर पुढचा टप्पा पार पाडायचा आहे तो टप्पा म्हणजे वेंडर रजिस्ट्रेशन किंवा वेंडर मॅपिंग। आता मित्रांनो, वेंडर याचा अर्थ काय, तर वेंडर म्हणजे सेवा पुरवठादार किंवा एखादा दुकानदार, त्याला सुद्धा आपण वेंडर म्हणतो, ज्याच्याकडून आपण सेवा घेणार आहोत। म्हणजे आपण एखादा अनुदान खर्च केल्यानंतर आपण एखाद्या दुकानदाराकडून साहित्य घेतो किंवा अजून काही वस्तू सामान घेतो म्हणजे ते वेंडर झाले। तर त्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला या PAPMS प्रणालीवर करायचं आहे। आता ते कुठे करायचं, तर मित्रांनो या ठिकाणी मुख्याध्यापकांनी हा सर्व खर्च करायचा आहे आणि मुख्याध्यापक हे मेकर म्हणजे एजन्सी डाटा ऑपरेटर म्हणून काम करणार आहेत, त्यामुळे एजन्सी डाटा ऑपरेटरच्या लॉग इनमधून म्हणजेच मेकरच्या लॉग इनमधून आपल्याला वेंडर रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे, ज्या वेंडरशी किंवा ज्या दुकानदाराशी ज्या विक्रेत्याशी आपण आपला व्यवहार पूर्ण केलेला आहे। मग ते रजिस्ट्रेशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या वेंडरचं सुद्धा PAPMS प्रणालीवर अकाउंट असायलाच हवं, हे मागील व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलेलं आहे। तर ते त्यांचा जो नंबर असेल तो अकाउंट नंबर असेल, ते अकाउंट नंबर, पॅन कार्ड डिटेल्स, आधार डिटेल्स अशी सर्व माहिती भरून आपल्याला ते वेंडर रजिस्टर करून घ्यावं लागणार आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो की समजा एखादा वेंडर म्हणजे अगोदरच जर रजिस्टर्ड असेल, एखादा वेंडर जर PAPMS प्रणालीवर आधीच रजिस्टर्ड कोणीतरी करून ठेवलेला असेल, तर मग अशा वेळी फक्त काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला त्या वेंडरचं फक्त मॅपिंग करून घ्यावं लागणार आहे, त्याला वेंडर मॅपिंग असे म्हणतात। म्हणजे तो जो वेंडर आहे, रजिस्टर वेंडर आहे किंवा जो विक्रेता आहे, तो फक्त आपल्या PAPMS-मधील आपलं जे अकाउंट आहे, आपल्या शाळेचं समग्र शिक्षा अभियान अनुदानाचं जे अकाउंट आहे, त्याच्याशी मॅपिंग करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच मग आपण पुढील प्रोसेस इथे पूर्ण करू शकतो। वेंडर रजिस्ट्रेशन आणि मॅपिंग झाल्यानंतर मित्रांनो पुढील जो टप्पा आहे, जो भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एक्सपेंडिचर डिटेल्स। आता एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, म्हणजे अनुदान खर्चाचा तपशील। तर मित्रांनो मेकरच्या लॉग इनवरून, मेकर म्हणजे जे आपले एजन्सी डाटा ऑपरेटर असणार आहेत, म्हणजे जे आपले मुख्याध्यापक असणार आहेत, त्यांच्या लॉग इनमधून आपल्याला एक्सपेंडिचर डिटेल्स जे आहेत ते भरावे लागणार आहेत। म्हणजेच आपण जे अनुदान आहे ते कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च केलेलं आहे, कोणत्या तारखेला खर्च केलेला आहे, या सर्व गोष्टी, सर्व डिटेल्ड माहिती आपण तिथे भरायची आणि तो सर्व डाटा आपण सेव्ह करायचा आहे। मेकरच्या लॉग इनवरून एक्सपेंडिचर डिटेल्स भरल्यानंतर मित्रांनो सर्व जी माहिती आहे किंवा जो सर्व खर्चाचा तपशील आहे तो आपल्याला मित्रांनो अप्रूवरकडे जाणार आहे, एजन्सी डाटा अप्रूवर किंवा ज्याला आपण चेकर म्हणतो त्यांच्याकडे जाणार आहे। चेकरच्या लॉग इनमधून सर्व डाटा तो त्यांना पाहायला मिळेल, तिथे सर्व डाटा चेक केला जाईल, म्हणजे खर्च, त्याचा तपशील, तो सर्व डाटा चेक केला जाईल आणि तिथे मग त्याला त्या खर्चाला मंजुरी दिली जाईल। हा आपला पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे चेकरने आपल्या जो एक्सपेंडिचर डिटेल्स आहे म्हणजे खर्चाला मंजुरी देणे, हा पुढचा टप्पा आपल्याला इथे पार पाडायचा आहे। आता मित्रांनो आपलं अनुदान खर्च झालेलं आहे, आपले सर्व जे डिटेल्स आहेत ते आपण अप्रूवरकडून म्हणजे चेकरकडून चेक करून त्यांच्याकडून मंजुरीही सुद्धा मिळालेली आहे। मग आता याच्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे प्रिंट पेमेंट ॲडवाईस। तर मित्रांनो हे सर्व डिटेल्स पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे मेकरने सर्व डिटेल्स भरून अनुदान खर्च करून सर्व डिटेल्स चेकरकडे पाठवले, चेकरने सर्व डिटेल्स बघून तपासून त्याला मंजुरी दिली, त्याच्यानंतर आपल्याला एक प्रिंट पेमेंट ॲडवाईसची प्रिंट काढून घ्यावी लागणार आहे। पेमेंट ॲडवाईसची प्रिंट काढून घ्यावी लागणार आहे, सदरची प्रिंट मित्रांनो, त्याच्यावर आपल्याला शाळेचे जे सचिव असतात म्हणजे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात, या दोघांची सही त्याच्यावर करावी लागणार आहे, कारण आपलं जे खातं आहे त्या दोघांच्या नावाने खात्याचं असतं, बरोबर। आणि त्या दोघांची सही केल्यानंतर 10 दिवसाच्या आत त्याची जी तो कागद आहे, पेमेंट ॲडवाईस आहे, तो आपल्याला संबंधित आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करावा लागणार आहे। याची मुदत 10 दिवसाचीच आहे, लक्षात घ्या मित्रांनो, 10 दिवसाच्या आतच आपल्याला ते पेमेंट ॲडवाईस जे आहे ते जमा करायचं आहे। म्हणजे आपण जिथून जेव्हापासून ते ज्या तारखेला आपण ती प्रोसेस कंप्लीट केली, प्रिंट काढून घेतली, त्यातून पुढे 10 दिवस हे इथे लक्षात घ्या। बँकेनं संपूर्ण जो चेक करून पेमेंट ॲडवाईस चेक करून त्यांनी मंजुरी दिल्यानंतर 24 तासाच्या आत जी काही जी खर्चाची रक्कम असेल ती रक्कम आपण जो वेंडर रजिस्टर्ड केला आहे किंवा आपण जो दुकानदार रजिस्टर्ड केलेला आहे त्या दुकानदाराच्या अकाउंटवर ती रक्कम पूर्ण जमा होणार आहे। तर आता याच्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस इथं पूर्ण होणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की 10 दिवसाच्या आत समजा आपण जर ती
पेमेंट ॲडवाईसची जी प्रिंट आहे, प्रत आहे, ती आपण आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जर जमा केली नाही तर आपली ही जी सगळी ई पेमेंटची जी आपण आता प्रोसेस केलेली आहे ती सर्व प्रोसेस आपोआप कॅन्सल होईल आणि आपण जी रक्कम खर्च केलेली होती वेंडर रजिस्टर करून त्याच्या अकाउंटवर आपल्याला जी रक्कम पाठवायची होती जाणार होती ती सर्व पेमेंट कॅन्सल होईल आणि ती सर्व रक्कम पुन्हा आपल्या पी एम पेमेंट्सच्या अकाउंटवर आपोआप रिव्हर्स होईल. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा ही सगळी प्रोसेस मग नव्याने करावी लागेल. त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने ह्या सर्व टप्प्यांच्या माध्यमातून आपल्याला पी एम पेमेंट्स प्रणाली अंतर्गत जे आपले व्यवहार आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर मित्रांनो हे सर्व माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. तर त्याचबरोबर ह्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत चेकर असेल, मेकर असेल, व्हेंडर असेल किंवा ई पेमेंट सिस्टीम असेल ह्या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच समजल्या असतील. अजूनही आपल्या काही शंका असतील किंवा आपल्या काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा, मी तुम्हाला तिथे मार्गदर्शन करेन. यानंतर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही जी संपूर्ण प्रोसेस आपण पाहिली ती आपण प्रत्यक्ष कशा पद्धतीने करायची म्हणजे आपल्या मोबाईलवर असेल, लॅपटॉपवर असेल, कम्प्युटरवर असेल, त्या वेबसाईटमध्ये जाऊन प्रत्यक्ष आपण कशा पद्धतीनं शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे आपलं अकाउंट रजिस्टर कसं करायचं, व्हेंडर रजिस्ट्रेशन कसं करायचं, जे आपले चेकर मेकर आहेत त्यांचे यूजर कसे क्रिएट करायचे ही सर्व डिटेल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बघून ही जी संपूर्ण माहिती आहे ती समजून घ्यायची आहे. चला तर मित्रांनो भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.